नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याबद्दलची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात देण्यात आलेली आहे तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे तर पहा ठाणे महानगरपालिका सौ मीनाताई ठाकरे परिचार्य प्रशिक्षण संस्था ठाणे इन इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि महाराष्ट्र राज्य सुसुश्रषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त संस्था प्रवेश सूचना दोन हजार चोवीस पंचवीस साठी मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात देण्यात आलेली आहे तर पहा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मित्रांनो सुरू होणाऱ्या तीन वर्ष कालावधीच्या जनरल नर्सिंग व मिडवाईफरी प्रशिक्षणाकरता फक्त स्त्री उमेदवारांकडून पुढील शर्तीनुसार विहित नमुन्यात मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहे तर फक्त महिला उमेदवारांसाठी मित्रांनो हा या ठिकाणी तीन वर्षाचा कालावधीचा कोर्स तुमच्याकडून करून घेतला जातोय त्यासाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे पाहू शकता शिक्षण मंडळ मान्यता ठाणे महानगरपालिका मित्रांनो जे परिचर्या प्रशिक्षण संस्था आहे त्यांच्यामार्फत तर बघा प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे इथं नक्की तुमच्या तुम्ही जर तुम्हाला नर्सिंग आहे तर नक्की अप्लाय करू शकता तुमच्या मित्र मैत्रिणी कोण असतील त्यांना जर याची गरज असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा आणि ठाणेमध्ये कोण असेल त्या ठिकाणी राहू इच्छित असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स करावा लागणार आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा तर बघा शैक्षणिक अहर्ता काय लागते याच्यासाठी सर्वात अगोदर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजे बारावी पास तुम्ही या ठिकाणी कमीत कमी चाळीस टक्के गुण उत्तीर्ण होणं गरजेचं आहे त्याचबरोबर विज्ञान शाखेच्या पी सी पी ग्रुप विषयासह उमेदवारांना प्राधान्य असेल परंतु विज्ञान शाखेचे पुरुष उमेदवार उपलब्ध नाही झाल्यास वाणिज्य कला शाखेच्या उमेदवारांना देखील गुणवत्तेनुसार प्राधान्य दिलं जाणार आहे तर बारावीच्या परीक्षेत सर्व मिळालेल्या एकूण गुणांच्या गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल म्हणजेच मित्रांनो याच्यासाठी कुठलीही एक्झाम तुमची नाही बारावीच्या मार्क्सवरतीच तुमची निवड केली जाणार आहे जर मित्रांनो या ठिकाणी ठिकाणी बारावी सायन्स तर या ठिकाणी लागणार आहे पीसीपी ग्रुप असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल जर साईन्सचे विद्यार्थी पुरेसे नाही भेटले तर या ठिकाणी मित्रांनो आर्ट्स आणि बी कॉमचे बारावी पास असलेल्या उमेदवारांना देखील चान्स दिला सो जाऊ शकतो म्हणजे सर्व उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतील त्यानंतर वयोमर्यादा किती असेल पहा एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी तुमचं सतरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो सतरा वर्ष या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे मग पुढं त्यांनी ही वय असेल तरी असं अर्थ होऊ शकतो पुढं त्यांनी काही दिलेलं नाही आहे त्यानंतर प्रवेशासाठी एकूण जागा किती असतील मित्रांनो तर तीस जागा असणार आहेत याच्यामध्ये देखील कॅटेगरी वाईज रिजर्वेशन तुम्हाला त्यानंतर पहा मित्रांनो पात्रता याच्यामध्ये एकूण प्रवेश क्षमतेच्या पन्नास टक्के जागा ठाणे महानगरपालिका क्षेत्र व पन्नास टक्के जागा ठाणे जिल्हा क्षेत्रामध्ये कमीत कमी, -कमी पंधरा वर्ष रहिवाशी असलेल्या स्त्री उमेदवारांसाठी उपलब्ध असतील त्याकरिता तहसीलदार ठाणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या पंधरा वर्ष स्थानिक वास्तव्याचा दा पुरावा दाखल करणं गरजेचं आहे आणि ठाणे महानगरपालिका हात ून राखीव जागांवर योग्य प्रमाणात राखीव प्रयोगातून उपलब्ध न झाल्यास ठाणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनाच त्या जागेसाठी विचार केला जाईल तर बघा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामधूनच तुम्हाला या ठिकाणी असाल तुम्ही तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर प्रवेश अर्ज मिळवण्याचे ठिकाण कुठं असणारे मित्रांनो सौ मिनात ठाकरे परिचारी संस्था बी विंग राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय हॉस्टेल बिल्डिंग हंसनगर कोपाट ठाणे पश्चिम या ठिकाणी मित्रांनो त्यानंतर प्रवेश अर्ज वितरण कधीपासून चालू होईल दहा सहा पासून मित्रांनो दहा जूनपासून चालू होईल ते एकवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी प्रवेश अर्ज भेटतील किंवा जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून त्यानंतर पहा प्रवेश अर्ज स्वीकृतीचे दिनांक दहा पासून ते पंचवीस सहा दोन हजार पर्यंत तुम्हाला अर्ज भरता येईल प्रवेश अर्ज मिळण्याची स्वीकृतीची वेळ साडे ते साडेचार असणारे शासकीय सुट्ट्या सोडून प्रारूप गुणवत्ता यादी प्रसारण बघा पहिली यादी तुमची दोन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता या ठिकाणी संस्थेच्या आवारात लावली जाणार आहे गुणवत्ता यादी लेखी आक्षेप आणि सुकृती त्याच्यावरती आक्षेप देखील तुम्हाला तीन तारखेपासून चार सात पर्यंत घेता येणार आहेत अंतिम गुणवत्ता यादी प्रसारण व प्रत्यक्ष पासरण करण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी बघा मुलाखत देखील होणारे प्रत्यक्ष मुलाखत असू शकते तुमची आणि या ठिकाणी त्यासाठी पाच सात दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी होईल आणि प्रत्यक्ष मुलाखत तुमची बारा सात दोन हजार चोवीस शुक्रवारी या ठिकाणी आठ वाजल्यापासून या ठिकाणी घेतली जाणार आहे मुलाखतीस हजर राहण्यासाठी प्रवास खर्च दिला जाणार नाही तसेच मुलाखतीस संदर्भात कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा दूरध्वनी दोन्ही माहिती दिली जाणार नाही सकाळी अकरा वाजता मित्रांनो या ठिकाणी त्याच्या अगोदरच जायचं आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी कधी लावली जाईल तर पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजता मित्रांनो ही तुमची निवड यादी लावली जाणार आहे अंतिम निवड यादी असेल पंचवीस सातला लागेल आणि निवड यादीमध्ये या ठिकाणी निवड यादी प्रवेश तुमचा म्हणजे निवड यादीनुसार प्रवेश सव्वीस पासून ते एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत होईल आणि प्रतीक्षा यादी देखील तुमची लागेल ती एक आठ दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे तर निवड झालेल्या उमेदवारांनी मित्रांनो एकतीस सात सकाळी चार वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर प्रत्यक्ष यादीमधील पुढील मित्रांना देखील या ठिकाणी एक आठ दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो कळवलं जाणार आहे तर पहा अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथून तुम्ही पाहू शकता याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला पुढील सर्व अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद